कहाणी चकचकीत रस्त्यांची, कहाणी पाण्याच्या उपलब्धतेची, कहाणी ग्रामस्थांच्या समाधानाची आणि कहाणी गावाच्या विकासाची। वाडी हे आहे पाचोरा तालुक्यातील 453 हेक्टर क्षेत्रफळावर वसलेलं वाडी हे गाव। 2011 जनगणनेनुसार वाडी या गावाची एकूण लोकसंख्या 1470 इतकी असून सुमारे 353 कुटुंब या गावात राहतात। किमान मूलभूत सुविधा गावकऱ्यांना मिळायला हव्यात हा विचार आमदार किशोरअप्पा पाटील यांच्या मनात नियमित येत असतो आणि यातूनच वाडी या गावाची अनेक विकासाची कामं त्यांच्या माध्यमातून झाली आहे। गावात विकासाची गंगा आणायची असेल तर सर्वप्रथम रस्ता दुरुस्तीची कामं हाती घेणं आवश्यक असतं। हा महत्वाचा विचार करत आमदार किशोरअप्पा यांच्या पुढाकारानं विशेष दुरुस्ती अंतर्गत 25 लाख रुपये निधीद्वारे वाडी ते शिंदाड पिंपळगाव रस्ता दुरुस्तीचं काम करण्यात आलं असून 2015 आणि 2016 साली अर्थसंकल्पाच्या माध्यमातून वाडी शेवाळे ते शिंदाड या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलंय। 2016 आणि 2017 आमदार किशोरअप्पा यांच्या माध्यमातून मूलभूत सुविधा 25-15 अंतर्गत 5 लाख रुपयांच्या निधीद्वारे गावातील रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्यात आलंय। याच योजनेच्या अंतर्गत यंदाही 3 लाख रुपये निधीतून गावात रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे। मूलभूत सुविधा 25-15 अंतर्गत 6 लाख रुपये निधीच्या माध्यमातून वाडी इथं तडवी समाज स्मशानभूमीला तार कंपाऊंड आणि हिंदू समाज स्मशानभूमीत पेवर ब्लॉक बसवण्यात येणार आहेत। मी या 4-4.5 वर्षामध्ये या प्रत्येक गावामध्ये काही ना काहीतरी जाऊन जो खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्यांचा मूलभूत अधिकार आहे, ज्या आमच्या सगळ्यांच्या मूलभूत गरजा आहेत, या सगळ्या गरजा पहिल्यांदा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न मागच्या या 4-4.5 वर्षामध्ये केला। मग त्याच्यातल्या गावांतर्गत काँक्रिटीकरण असेल, आमच्या शेतामधली जी भूजल पातळी आज प्रचंड प्रमाणामध्ये खोल गेलेली आहे, ही पातळी वरती आणण्यासाठी जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून पाणी अडवा पाणी जिरवाचं काम असेल, विजेची जी महत्त्वाची समस्या आमच्या या मतदारसंघामध्ये होती ती विजेची समस्या सोडवण्यासाठीचे काही प्रयत्न असतील, अशा अनेक विषयांवर मी मागच्या 4-4.5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतो आहे। गावातील नागरिकांना विविध समाजोपयोगी कार्यक्रम करता यावेत यासाठी मूलभूत सुविधा 25-15 अंतर्गत 7 लाख रुपये निधीतून खुलं सभागृह आमदार किशोरअप्पा यांच्या प्रयत्नातून होणार आहे। राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत आमदार किशोरअप्पा पाटील यांच्या प्रयत्नातून गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान प्राप्त व्हावं, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आमदार निधीतून LED संच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। वाडीसाठी आपण जवळपास 7-8 कामं दिलेली आहेत, काही कामं पूर्ण झालेले आहेत, काही मंजूर झालेले आहेत। मंजूर आणि पूर्ण झालेल्या कामांमध्ये गावामधील अंतर्गत काँक्रिटीकरण असेल, नंतर नाला खोलीकरण असेल। नाला खोलीकरणाला यावर्षी खूप मोठा फायदा झालेला आहे आणि योगायोगाने चांगला पाऊस झाल्यामुळे, नालामधून भरपूर पाऊस गेल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा भरपूर लाभ मिळणार आहे। नंतर गावात अंतर्गत काँक्रिटीकरणाचा खूप मोठा फायदा झालेला आहे। शाळेसाठी मराठी शाळा आहे आमची, मराठी शाळेसाठी डिजिटल शाळा आमचे 2 वर्ग झालेले आहेत। 7.5 लाख रुपयाचं जिल्हा परिषद शाळेचं दुरुस्तीचं काम केलेलं आहे। शाळा खूप मोडकळीस आलेली होती, केव्हा कौल पडतील आणि मुलांचा ॲक्सिडेंट होईल नेम नव्हता। आपांनी भरपूर याचे कामं दिलेले आहेत आमच्या गावासाठी, त्याच्यामुळे काही अडचण नाही आणि आपणना पुढील याच्यासाठी विधानसभेसाठी गावातर्फे शुभेच्छा देतो। तरुण तडपदार व्यक्तिमत्व असलेले आमदार किशोरअप्पा पाटील यांच्या माध्यमातून आमदार निधीतील 2 लाख रुपयांच्या निधीद्वारे तरुणांच्या सुदृढ आरोग्याच्या दृष्टिकोनातून लवकरच ओपन जिमचं बांधकाम करण्यात येणार आहे। आपल्या कामातून खरा दिलासा देणारे कार्यसम्राट आमदार किशोरअप्पा यांच्या माध्यमातून
आपल्या गावासह पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील सर्व गावांचा सर्वांगीण विकास होईल याचा ग्रामस्थांना विश्वास आहे, आणि हा विश्वास शिवसेना आणि आमदार किशोर आप्पा नक्कीच सार्थ करतील यात मुळीच शंका नाही। ग्रामविकासाचा हा प्रवास खऱ्या अर्थाने जातोय तो राजकारणातून समाजसेवेकडे, प्रयत्नातून यशाकडे आणि आशेकडून समृद्धीकडे।